टेन्थ क्लास के माझ्या विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स या चैप्टर वरती आतापर्यंत मी 18 वीडियोज तुम्हाला पाठवलेले आहेत। आपल्या 17th आणि 18th वीडियोज मध्ये आपण प्रॉब्लम सेट 1 मधला जो 7th क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लम्स, या 7th क्वेश्चन मध्ये होतो। मला वाटते माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये 18th व्हिडिओ मध्ये मी 4th क्वेश्चन पर्यंत आलेलो होतो आणि आता आपण या 5th क्वेश्चनकडे यायचं आहे। याच्यावरती तुम्हाला स्टार दिसेल, या स्टारचा अर्थ आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा स्टार्ड प्रॉब्लेम आहे, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं तारांकित उदाहरण। तारांकित उदाहरण म्हणजे स्टार्ड प्रॉब्लेम, हा ओपन एंडेड टाईपचा क्वेश्चन असतो। ओपन एंडेड क्वेश्चन मीन्स चॅलेंजिंग क्वेश्चन। तर खूपदा असं होतं की आपल्याला जो स्टारवाला प्रॉब्लेम दिलेला असतो तो चॅलेंजिंगच असेल हे जरूरी नसते, म्हणजे आपण त्याच्याकडे कठीण आहे या भूमिकेतून बघणं ते योग्य नसतं। आपण तो जनरल प्रॉब्लेम समजायचा आणि त्याला समजून घेऊन सोडवायचा, म्हणजे आपल्यावरती टेन्शन येत नाही। आता हा जो क्वेश्चन आहे आपण सोडवायला घेतलेला आहे हा फारसा कठीण नाही आहे, होऊ शकते की ज्या प्रॉब्लेम्सना स्टार नसतील त्यांच्यापेक्षासुद्धा हा प्रॉब्लेम तुम्हाला एखाद्या वेळी सोपा वाटू शकतो। हा जो प्रॉब्लेम आहे तो समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू। पहिल्यांदा, इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3। एका फॅक्टरीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स आहेत आणि यांच्या सॅलरीचा म्हणजे यांच्या वेतनाचा रेशो आहे 5:3। आता बघा, इथे स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स याचा अर्थ होतो, स्किल्ड वर्कर्स म्हणजे प्रशिक्षित कामगार असतात, हे म्हणजे वेल्डर, त्याच्यानंतर फिटर, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन, त्याच्यानंतर प्लंबर, हे जे प्रशिक्षण घेतलेले जे वर्कर्स असतात त्यांना स्किल्ड वर्कर्स म्हटलं जातं। आणि अप्रशिक्षित कामगार जे असतात म्हणजे जे प्रशिक्षित नसतात ते कोणतंही काम करतात। मग जसं आपल्या घरी बांधकाम सुरू असेल तर गवंडी जो असतो, जो भिंत वगैरे बांधतो, तो स्किल्ड वर्कर असतो, कारण त्यांनी बांधकामाचं ट्रेनिंग घेतलेलं असतं, प्रशिक्षण घेतलेलं असतं। ज्यांनी ज्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तोच ते काम करू शकतो। म्हणजे मी जर ठरवलं की मी गवंडी काम करायला लागतो तर मला ते जमणार नाही, तर हा असा प्रशिक्षित जो कामगार आहे त्याला म्हटलं जातं स्किल्ड वर्कर। आणि अनस्किल्ड वर्कर म्हणजे याच उदाहरणाला मी पुढे सरकवतो की त्या गवंड्याला हेल्पर असतो, तो हेल्पर जो आहे तो गवंड्याला विटा आणून द्यायचं, त्याच्यानंतर सिमेंट आणि रेतीचं मिक्सचर आणून द्यायचं काम करतो। आता हा जो वर्कर आहे हा प्रशिक्षित नसला तरी चालतं, म्हणजे कोणीही माणूस, कोणत्याही माणसाला तुम्ही उचलून आणलं तर तो विटा वाहून आणण्याचं काम, रेती सिमेंटचं मिक्सचर वाहून आणण्याचं काम तो करू शकतो। त्याच्यामुळे तो जो वर्कर असतो त्याला अप्रशिक्षित कामगार, म्हणजे त्याला आपण अनस्किल्ड वर्कर म्हणतो। कोणताही माणूस ते काम करू शकतो, पण समजा इलेक्ट्रिशियनचं काम जर एखाद्याला करायला सांगितलं तर तो प्रशिक्षण घेतल्याशिवाय ते करू शकणार नाही। थोडक्यात, स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स यांचा अर्थ होतो कुशल आणि अकुशल कामगार। तर जे स्किल्ड वर्कर्स असतात त्यांचं वेतन जास्ती असतं आणि जे अनस्किल्ड वर्कर्स असतात त्यांचं वेतन हे कमी असतं। जसं गवंडी काम करणाऱ्याला तुम्ही 600 रुपये रोज द्याल, तर रोज म्हणजे डेली वेजेस, म्हणजे रोजची मजुरी जी असते त्याला आपण रोज म्हणतो, किंवा मराठीमध्ये रोज म्हणतो आणि इंग्लिशमध्ये म्हणतो डेली वेजेस, किंवा सॅलरी ऑफ वन डे, एका दिवसाची सॅलरी, ज्याला इंग्लिशमध्येच डेली वेजेस म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं दैनंदिन वेतन, म्हणजे रोजची मजुरी। तर जे गवंडी काम करणारे असतात त्यांना 600 रुपये रोज तुम्ही देता, तर तो जो अनस्किल्ड वर्कर असतो त्याच्यापर्यंत विटा वगैरे पोचवणारा, त्याला मात्र आपण, तो मेहनतीचं काम जास्ती करतो, मेहनत जास्ती करतो, तरीसुद्धा तो अनस्किल्ड आहे तर त्याची मजुरीही कमी असते। तर थोडक्यामध्ये आपण आता या आपल्या क्वेश्चनकडे येऊ। ते एक फॅक्टरी आहे,
त्या फॅक्टरीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स जे आहेत त्यांच्या सॅलरीचा रेशो आहे, रेशो म्हणजे ज्याला इस्टूच्या भाषेमध्ये आपण सांगतो त्यांच्या सॅलरीचा रेशो आहे 5:3. तर टोटल ही सेकंड कंडिशन स्टार्ट होते. आता पहिली कंडिशन सांगते स्किल्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड वर्कर्स यांच्या सॅलरीचा रेशो हा 5:3 आहे, म्हणजे स्किल्ड वर्कर्सची मजुरी अपॉन अनस्किल्ड वर्कर्सची मजुरी यांचा रेशो आहे 5:3, म्हणजेच 5:3. तर सेकंड कंडिशन सांगते टोटल सॅलरी ऑफ वन डे, म्हणजे एका दिवसाची टोटल सॅलरी ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. म्हणजे सेकंड कंडिशन सांगते की त्यांची रोजची जी मजुरी आहे म्हणजे डेली वेजेस ज्याला आपण म्हणतो, सॅलरी ऑफ वन डे म्हणजे रोजची मजुरी, ही सॅलरी जो आहे हा जो रेशो दिलेला आहे तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्सच्या सॅलरीचा रेशो हा सुद्धा या दोघांच्या स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स जे आहेत यांच्या डेली वेजेसचा रेशो आहे, म्हणजे सॅलरी म्हणजे सॅलरी ऑफ वन डेचा रेशो आहे हा, म्हणजे डेली वेजेसचा रेशो. आपलं हे प्रॉब्लेम जे आहे हे डेली वेजेसशी निगडीत आहे, म्हणजे दैनंदिन मजुरीशी. तर हा जो रेशो दिलेला आहे तुम्हाला, इथे नुसतं सॅलरी शब्द वापरला आहे, सॅलरी ऑफ वन डे रेशो कशाचा आहे, स्किल्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड वर्कर्सच्या सॅलरी ऑफ वन डेचा, म्हणजे एका दिवसाच्या सॅलरीचा हा रेशो आहे, म्हणजेच स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर्सच्या डेली वेजेसचा हा रेशो आहे, डेली वेजेसचा म्हणजे रोजच्या मजुरीचा रेशो. आणि आपल्याला दुसरी कंडिशन सांगते की दोघांच्या डेली वेजेसची, म्हणजे दोघांच्या एका दिवसाच्या सॅलरीची टोटल जर केली तर ती भरते 720. आणि आपल्याला क्वेश्चन विचारतो फाईंड, म्हणजे काढा डेली वेजेस काढा, म्हणजे सॅलरी ऑफ वन डे काढा, म्हणजेच रोजची मजुरी काढा कोणाची, अनस्किल्ड अँड सॉरी स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्सची. म्हणजे आता हा क्वेश्चन बघा, फाईंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स, म्हणजे कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांचे डेली वेजेस काढा, म्हणजे रोजची मजुरी काढा. मग आता ही प्रॉब्लेम मी स्टार्ट करेल, इथे मी पहिल्यांदा तुम्हाला लिहून देईल की हा प्रॉब्लेम सेट 1 आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे आणि सब क्वेश्चन नंबर 5 आहे. तर माझा असा सल्ला असतो की जर हे सोल्युशन तुम्ही तुमच्या वहीवर नोट्स म्हणून घेत असाल तर तुम्ही पहिल्यांदा इथे आवर्जून हा क्वेश्चन लिहिणं आवश्यक आहे, कारण प्रश्न जर इथे असेल तरच त्याचं सोल्युशन आपल्याला कळतं. वहीमध्ये जर तुम्ही हे नोट्स म्हणून उतरवत असाल तर इथे तुम्ही टेक्स्टबुकमधून प्रॉब्लेम लिहून घ्यावा असा माझा सल्ला असेल. आणि मी इथे लिहिणार नाही, कारण जर मी इथे प्रॉब्लेम लिहित बसलो तर आपला वेळ जातो. मी आता क्वेश्चन नंबर 7, प्रॉब्लेम सेट 1, क्वेश्चन नंबर 7 5th सब क्वेश्चन घेतो आहे आणि याचं सोल्युशन घेतो आहे. मला फॅक्टरीमधल्या स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्सची रोजची मजुरी काढायची आहे, म्हणजे डेली वेजेस काढायचे. तर मी लिहितो आहे मग लेट डेली वेजेस. तर हे डेली वेजेसचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो, वारंवार सांगतो आहे मी, डेली वेजेस म्हणजे सॅलरी ऑफ वन डे. लेट डेली वेजेस म्हणजे वन डे सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स बी रुपीज एक्स अँड दॅट ऑफ अनस्किल्ड वर्कर्स बी रुपीज वाय. मी जे लिहिलं त्याचा अर्थ सांगतो आहे की समजा स्किल्ड वर्कर्सची डेली वेजेस म्हणजे रोजची मजुरी ₹1 आहे आणि अनस्किल्ड वर्कर्सची आहे ₹2. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन आपल्याला सांगते की स्किल्ड वर्कर्सची डेली वेजेस आणि अनस्किल्ड वर्कर्सची डेली वेजेस यांचा रेशो आहे 5:3. आता हा 5:3 म्हणजे 5/3, मी अपॉनच्या भाषेमध्ये लिहिल. मला कोणाचा रेशो घ्यायला सांगितलेला आहे,
स्किल्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड वर्कर्स यांच्या एका दिवसांच्या मजुरीचा रेशो. मग स्किल्ड वर्कर्स आधी आहे तर स्किल्ड वर्कर्सची एका दिवसाची मजुरी आहे एक्स आणि बाय म्हणजेच इज टू अनस्किल्ड वर्कर्सची एका दिवसाची मजुरी आहे वाय. तर प्रॉब्लेम आपल्याला सांगतो की सॅलरी ऑफ वन डे ऑफ स्किल्ड वर्कर्स अपॉन सॅलरी ऑफ वन डे ऑफ अनस्किल्ड वर्कर्स म्हणजे डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स अपॉन डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर्स हा जो रेशो आहे हा आहे 5:3 म्हणजेच 5/3. आता मला इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर मी कसं करतो, मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. एक्स इंटू थ्री म्हणजे 3x होतील इक्वल टू 5 × y म्हणजे 5y. आता मला या हे इक्वेशन आहे याला दोन साईड आहेत म्हणजे हे दोन साईड आहेत इक्वल आहेत. इक्वेशन आहे एक्सची टर्म आहे वायची टर्म आहे दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. तर मग हे झालं आणि दोन्हींचा पॉवर 1 आहे म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर मला सायमल्टेनियस इक्वेशन्स जर सॉल्व करायचे असतील तर मला एक्स आणि वायच्या टर्म्स एका साईडला लागतील. तर मी 5y जे आहे हे +5yला मी इकडे घेतो आहे. तर +5y इकडे जर मी घेतलं तर ते -5y होतील. पुढे मी पुढची स्टेप घेतो आहे 3x+5y मला इकडे घ्यायचं आहे -5y इक्वल टू. आता इथे 5y इकडे घेतल्यावर इकडे काहीच राहिलं नाही म्हणजे इकडे राहिलं आहे 0. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन खूपच इझी आहे. सेकंड कंडिशन सांगते की स्किल्ड वर्कर्सची डेली वेजेस आणि अनस्किल्ड वर्कर्सची डेली वेजेस यांची सम 720 रुपीज आहे. तर फ्रॉम सेकंड कंडिशन डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर प्लस डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर्स म्हणजे डेली वेज स्किल्ड वर्कर्सची एका दिवसाची मजुरी आणि अनस्किल्ड वर्कर्सची एका दिवसाची मजुरी यांची टोटल आहे 720 रुपीज. याला टाकतो आहे मी इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 मला जर सॉल्व करायचे असतील तर मला एकतर एक्सचे किंवा वायचे कोएफिशियंट सारखे लागतील. मग एक्सचा चे कोएफिशियंट सारखे आहेत का? इथे 3 आहे आणि इथे 1 आहे म्हणजे इक्वल नाहीत. मग मला एक्सचे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर मी काय करायचं असते, जो स्मॉलर कोएफिशियंट आहे एक्सचा त्याच्याकडे बघावं लागेल. स्मॉलर कोएफिशियंट 1 आहे आणि 1 मला 3 करता येतं. जर इक्वेशन 2 मी 3 मल्टिप्लाय केलं तर इथे 3x येतील. मग इथे एक्सचा कोएफिशियंट 3 आहे तर इथे पण एक्सचा कोएफिशियंट 3 होईल. म्हणजे मला एक्सचे कोएफिशियंट सारखे करायचे असतील तर इक्वेशन 2 मला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि वायचे कोएफिशियंटसुद्धा इक्वल नाही आहे, इथे 5 आहे आणि इथे 1 आहे. मग जर मला वायचे कोएफिशियंट सारखे करायचे असतील तर मी काय करेल, जो दोघांपैकी स्मॉलर कोएफिशियंट आहे 1 त्याच्याकडे माझं कॉन्सन्ट्रेट करेल मी. आणि 1 मला 5 करता येतं. जर मी या इक्वेशनला सेकंड इक्वेशनला 5 मल्टिप्लाय केलं तर इथे 5y होतील, इथे 5y इथेसुद्धा 5y येतील. म्हणजे एक्सचे कोएफिशियंट सारखे करा की वायचे कोएफिशियंट सारखे करा, सेमच प्रोसिजर आहे. एक्सचे कोएफिशियंट सारखे करायचे असतील तर इक्वेशन 2 3 मल्टिप्लाय करावं लागेल इथे 3 आणायला. आणि वायचे कोएफिशियंट सारखे करायचे असतील तर इक्वेशन 2 मला 5 मल्टिप्लाय करावं लागेल इथे 5y आणायला. मग मला जर तुम्ही विचारलं कोणाचे तुम्ही सारखे कराल तर मी म्हणेल वायचे करा. याचं कारण असं आहे इथे वायची जी टर्म आहे याचं साईन मायनस आहे, इथे जी वायची टर्म आहे याचं साईन प्लस आहे. जर या इक्वेशनला मी 5 मल्टिप्लाय केलं तर इथे -5y आपल्याला आलेले आहेत आधीचेच. आणि याला जर मी 5 मल्टिप्लाय केलं तर मला इथे +5y मिळतील. मग -5y आणि +5y कोएफिशियंट सारखे झाले, त्यांचे साईन्स मात्र मायनस प्लस असतील. तर मग त्या दोन इक्वेशन्सना ॲड करून आपण त्या दोन इक्वेशन्सना सॉल्व करू शकतो. जर मी इथे एक्सचे कोएफिशियंट सारखे केले तर त्यांचे साईन्स पण सारखे होतील. मग मला त्यांना सॉल्व करायचं असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन मला करावं लागेल. तर सबट्रॅक्शनपेक्षा ॲडिशननी जर काम भागते आहे तर मी काय करतो, एक्सचे कोएफिशियंटना सारखे करता वायचे कोएफिशियंट सारखे करतो. म्हणजे या इक्वेशन 2 मी 5 मल्टिप्लाय करतो म्हणजे इथे -5y +5y मला त्यांना ॲड करून त्या दोन इक्वेशन्सना पुढे सॉल्व करता येईल. आणि मग मी इथे स्टेप लिहितो आहे पुढची की मल्टिप्लाइंग इक्वेशन
टू बाय फाइव, इक्वेशन टूला फाइव ने मल्टीप्लाय करतो, वायचे कोएफिशिएंट सारखे करायला, इथे फाइव आहे मला इथे फाइव आणायचं आहे, तर याला मी फाइव ने मल्टीप्लाय करतो आहे, तर मला इक्वेशन भेटेल मग फाइव एक्स प्लस फाइव इंटू वाय फाइव आहे आणि सेवन ट्वेंटी इंटू फाइव थर्टी सिक्स हंड्रेड, हे झालं इक्वेशन नंबर थ्री. आता मला सॉल्व कोणते करायचे आहे, ज्यांच्यामध्ये मी वायचे कोएफिशिएंट्स सारखे असतील त्यांना मला सॉल्व करायचं आहे. तर इथे या इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशिएंट आहे फाईव आणि या थर्ड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशिएंट आहे फाईव. मग इथे मायनस फाईव आहे आणि इथे प्लस फाईव आहे, म्हणजे मी इक्वेशन वन आणि इक्वेशन थ्री यांना जर ॲड केलं तर प्लस फाईव आहे आणि मायनस फाईव आहे हे कॅन्सल होतील आणि मला एक्सची व्हॅल्यू भेटेल. तर मी पुढची स्टेप घेतो मग आता ॲडिंग इक्वेशन्स फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि थर्ड हे इक्वेशन्स मला ॲड करायचे आहे. मग आपण पुढे सरकतो आहे. थर्ड इक्वेशन जे आहे आपलं, ते थर्ड इक्वेशन आपलं सॉरी फर्स्ट इक्वेशन आहे आपलं थ्री एक्स मायनस फाईव आय इक्वल टू झिरो आणि प्लस ते फर्स्ट इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये मला थर्ड इक्वेशन ॲड करायचं आहे. थर्ड इक्वेशन आहे फाईव एक्स प्लस फाईव आय इक्वल टू थर्टी सिक्स हंड्रेड. हे प्रोसेसचं साईन आहे मी घेतलं, त्याला मी ब्रॅकेटमध्ये मुद्दाम टाकत असतो कारण इथे जेव्हा तुम्ही सबट्रॅक्ट करता तेव्हा इथले साईन्स आपल्याला बदलवायचे असतात खालचे. आणि कधीकधी असं होतं की हे जे प्रोसिजरचं साईन आहे या टर्मच्या समोर आपण मांडतो तर आपला गैरसमज होतो की हे मायनस साईन जे आहे जे प्रोसेसचं साईन आहे या टर्मला मग आपण ते मायनस साईन लावून बसतो आणि खालच्या टर्म्सचे जे साईन्स आपण चेंज करतो तेव्हा ह्या मायनसचं आपण त्याला प्लस करून टाकतो. म्हणजे चुकण्याचे चान्सेस असतात त्याच्यापेक्षा आपण याला ब्रॅकेटमध्ये घेतलं तर आपल्या लक्षात येऊन जातं की प्रोसिजरचं साईन आहे या टर्मचं साईन नाही. तर ठीक आहे, आता हे दोघांना आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड करतो तेव्हा आपण खालच्या टर्म्सचे साईन चेंज करत नसतो, ते मायनस फाईव्ह आहे प्लस फाईव्ह आहे कॅन्सल होईल. थ्री एक्स आणि इथे साईन नाही म्हणजे प्लस आहे, थ्री एक्स प्लस फाईव्ह एक्स म्हणजे एट एक्स होतील आणि इक्वल टू थर्टी सिक्स हंड्रेड. आता एटला मी इकडे घेतो एक्स इक्वल टू थर्टी सिक्स हंड्रेड बाय एट, मग दॅट इज एक्स इक्वल टू एटनी थर्टी सिक्सला पहिले पहिल्यांदा फोरचा भाग जातो, मग इथे फोर उरतात, मग आपण झिरो खाली घेतलं तर एटनी फोर्टीला फाईव्हचा भाग जातो आणि आणखी एक झिरो आहे म्हणजे थोडक्यात एटनी थर्टी सिक्स हंड्रेडला फोर फिफ्टीचा भाग जातो. ही एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, हे तुम्हाला डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर मिळालं की स्किल्ड वर्करचं एका दिवसाचं वेतन म्हणजे सॅलरी ऑफ वन डे म्हणजे डेली वेजेस हे आहे रुपीज फोर फिफ्टी. आता आपल्याला करायचं आहे वाय म्हणजे डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर्स. तर मी एक काम करतो, हे जे आपलं सोपं इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इक्वल टू सेवन ट्वेंटी आपण ॲक्च्युली सॉल्व केलेलं आहे वनला आणि थ्रीला. तर तुम्हाला नेहमी असं सांगितलं जातं की ज्यांना आपण सॉल्व करतो त्या इक्वेशन्समध्ये एक्सची व्हॅल्यू टाका जी तुम्हाला आता मिळालेली आहे. तर हे जरुरी नसते कारण या इक्वेशन टूवरूनच आपण इक्वेशन थ्री ऑब्टेन केलेलं आहे, म्हणजे टूचा फॉर्म आपण चेंज करून त्याला थ्रीमध्ये कन्वर्ट केलं कारण आपल्याला कोएफिशिएंट वायचे इक्वल हवे होते म्हणून. तर ह्या इक्वेशन टूमध्ये सुद्धा तेच व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय वाय जे इक्वेशन वन आणि इक्वेशन थ्रीमध्ये होते. तर साधारणतः असं आपण करतो की समजा आपण वन आणि थ्रीला सोडवलं आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली तर मग आपण ते वन किंवा थ्रीमध्ये ठेवून मग वायची व्हॅल्यू काढायची. पण हे जरुरी नाही आहे. तर मी मला जर तुम्ही इथे या प्रॉब्लेममध्ये काय कराल असं विचारलं तर मी म्हणेल एक्सची व्हॅल्यू जी मला आता मिळाली मी ह्या सेकंड इक्वेशनमध्ये टाकतो कारण हे सेकंड इक्वेशनसुद्धा इक्वेशन इन एक्स अँड वाय आहे. मी एक्सची व्हॅल्यू टाकतो वायची व्हॅल्यू काढतो. जर मी एक्सची व्हॅल्यू या इक्वेशन वनमध्ये टाकली तर वायची व्हॅल्यू मला जी भेटेल, किंवा मी एक्सची व्हॅल्यू थर्डमध्ये टाकली तर मला जी वायची व्हॅल्यू भेटेल तेवढीच वायची व्हॅल्यू मला भेटेल या इक्वेशन टूमधून जर मी याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकली. तर म्हणजे तुम्ही इक्वेशन वन किंवा इक्वेशन थ्रीमध्ये
एक्स ची वैल्यू टाकून वाय ची वैल्यू काढाल, तर हे जे दोन इक्वेशन्स आहेत या दोन इक्वेशन्सपेक्षा हे जे इक्वेशन आपल्याला इझी पडत आहे. तर मी काय करतो मग, इक्वेशन टूमध्ये एक्स ची वैल्यू टाकतो, फरक पडणार नाही. वन आणि थ्रीला जरी सोडवलं असेल तुम्ही, तरी एक्स ची वैल्यू तुम्ही सेकंडमध्ये टाकली तरी वाय ची वैल्यू तीच भेटेल जी आपल्याला इक्वेशन वन आणि टूने दिली असती. तुम्ही काय करता, इक्वेशन पुटिंग एक्स इक्वल टू 450 इन इक्वेशन टू, इक्वेशन टूमध्ये एक्स ची वैल्यू मी 450 प्लेस करतो आहे. ते होईल मग एक्स ची वैल्यू 450 प्लस वाय जो आपल्याला काढायचा आहे इक्वल टू 720. मग वाय इक्वल टू 720 मायनस 450 दॅट इज वाय इक्वल टू 0. म्हणणं 0 गेला 0, इथे 12 म्हणणं 5 जातील म्हणजे 7, मग इथे कॅरी येईल आणि मग 7 म्हणा 5 गेले म्हणजे राहतील 2. मग मी आन्सर लिहितो आता. आपला क्वेश्चन होता, लेट डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स बी रुपीज एक्स अँड दॅट ऑफ अनस्किल्ड वर्कर्स बी रुपीज वाय. तिथे लेट काढेल, लेटच्या जागी डेअरफोर ठेवेल आणि बीच्या जागी इज ठेवेल, म्हणजे माझं आन्सर होईल देअरफोर डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स इज, आता बीने लिहिणार मी इज रुपीज, तर स्किल्ड वर्कर्सच्या ची डेली वेजेस होती एक्स रुपये आणि एक्स रुपये म्हणजे 450 रुपीज अँड दॅट ऑफ अनस्किल्ड वर्कर्स बी रुपीज वाय आणि वाय म्हणजे रुपीज 270. म्हणजे आपले हे जो ही जी फॅक्टरी होती त्याच्यामध्ये डेली वेजेस स्किल वर्कर्सची रोजची मजुरी होती 450 रुपीज आणि अनस्किल्ड वर्कर्सची रोजची मजुरी होती 270. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला करायचं असतं, तुम्हाला समजेल अशी मी आशा करतो.